11, 12, 13, 14 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तर परत एकदा तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की पूर्व विदर्भातील शेतकरी व पूर्व विदर्भातील 6 जिल्हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. जवळपास 8 दिवस झाले त्या काही काही भागामध्ये पाऊस नाही, तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो 12 सप्टेंबर 13 सप्टेंबर 14 आणि 15 सप्टेंबर दरम्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 10 सप्टेंबर 11 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये मुंबई तसेच मुंबई पुणे तसेच कोकणपट्टी सातारा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक सतर्क राहावं म्हणून एक तुम्हाला एक कल्पना देतो की शेतकऱ्यांनो 14 सप्टेंबर 15 सप्टेंबर 16 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये मुंबईसहित मुंबई उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि स्वतःचं मात्र संरक्षण करायचं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या.